चार महिला सोबत घरी पायी जात असताना महिलेच्या गड्यातील सोन्याची चेन हिसकावून चोरटा दुचाकीने पळून जात असताना त्याचा एका युवकाने पाठलाग केला काही अंतरावर चोरट्याची दुचाकी स्लीप होऊन रस्त्यावर पडल्याने युवकाने त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले ही घटना शुक्रवारी दुपारी किरणनगर परिसरात घडली असून आरोपीला दस्तूर नगर, आरो नगर सोनू बारजवळ एका युवकाने पकडलेत महिलांनो आपल्या मौल्यवान दागिनांची खबरदारी घ्या रस्त्याने जात असताना सोने आभूषणावर दुर्लक्ष करू नका असे वारंवार पोलीस आव्हान करीत असताना अनेकदा दुर्लक्ष होत असल्याचे दिसून अशा सोने आभूषणावर आधीच लक्ष देऊन चोरटा कधी हात साफ करेल याची शाश्वती नसते असेच एका महिलाच्या गळ्यातील चाळीस ग्राम सोन्याची चेन हिसकावून पोबारा झाल्याची घटना शहरातील किरणनगर परिसरात नऊ डिसेंबरच्या दुपारी घडली किरणनगर परिसरात राहणाऱ्या चाळीस वर्षीय फिर्यादी महिला प्रणिता जगदीश रेचे या इतर चार महिलांसोबत घराच्या दिशेने पायी जात होत्या तेवढ्यात आधीच पाठलाग करणाऱ्या चोरट्याने दुचाकीने येऊन फिर्यादी महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून त्याने काढला महिलेने आरडाओरड केली असता एका सुज्ञ युवकाने आपल्या दुचाकीने त्या ते चोरट्याचा पाठलाग केला चोरटा दस्तूरनगर मार्गाने पळून जात असताना भरधाव वेगाने त्याची दुचाकी सोनू बारजवळ कोसळली त्या युवकाने तात्काळ धाव घेऊन चोरट्याला पकडून त्याला पेट्रोलिंगवर असलेल्या राजापेठ पोलिसांच्या ताब्यात दिले या घटनेची माहिती होताच फ्रेजरपुरा सुद्धा तात्काळ दाखल होऊन चोरट्याला दुचाकीसह त्याला ताब्यात घेतले चोरट्याची दुचाकी रस्त्यावर स्लीप होऊन जखमी झाले असता त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन उपचाराकरिता जिल्हा सामान रुग्णालयात नेण्यात आले सोन्याची चेन हिसकावून पळ काढणारा चोरट्याजवळ मात्र पोलिसांना सोन्याची चेन अद्याप मिळाली नसल्याने त्याने चेन कुठेतरी लपवली असावी किंवा फेकली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे त्याने चेन कुठे लपविली याची सखोल चौकशी आता पोलीस करीत असून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे